नमस्कार। डिपार्टमेंटल PSI परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे, मागील आठवड्यामध्ये 2017 डिपार्टमेंटल PSI जी परीक्षा पार पडली त्याचा निकाल जाहीर झालेला होता। आणि हा निकाल जाहीर झाल्यानंतर डिपार्टमेंटल PSI परीक्षेची तयारी करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना पुढील जाहिरातीची कुठे ना कुठेतरी एक आशा दिसू लागली। बरेच जण पुढील जाहिरातीची आतुरतेने वाट पाहत आहेत। आणि मग त्या दृष्टीने जे विद्यार्थी या डिपार्टमेंटल PSI परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत त्यांच्यासाठी आज आपण हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहोत। या परीक्षेमध्ये उल्लेखनीय अशी गोष्ट म्हणजे या परीक्षेसाठी अर्थात 322 पदं होती, 322 उमेदवारांची या परीक्षेच्या मार्फत निवड करण्यात आली। ह्या 322 उमेदवारांच्यापैकी अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे डिपार्टमेंटल PSI परीक्षेच्या या गुणवत्ता यादीमध्ये ओमकार खरे अकॅडमीचे 58 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड या जिल्ह्यांच्यामधून जे मुलांमध्ये सर्वप्रथम मुलींमध्ये सर्वप्रथम जे क्रमांक आहेत हे ओमकार खरे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पटकावलेले आहेत। आणि मला वाटते महाराष्ट्रातली ही एकमेव संस्था आहे की ज्या एकाच संस्थेचे एकावेळी या ठिकाणी 58 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत। अर्थात ओमकार खरे अकॅडमीचा डिपार्टमेंटल PSI परीक्षेतला आत्तापर्यंतचा रिझल्ट हा अतिशय दैदिप्यमान आहे। म्हणजे 2006 परीक्षेपासून आत्तापर्यंतच्या परीक्षेपर्यंत ओमकार खरे अकॅडमीचे जवळपास 1600+ विद्यार्थी PSI त्यांची निवड झालेली आहे। तर सर्व यशवंत विद्यार्थ्यांचं मी संतोष पवार सर, संचालक ओमकार खरे अकॅडमी, हार्दिक अभिनंदन करतो। आता ही परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना नवीन परीक्षेच्या जाहिरातीची बद्दल आशा वाटू लागलेली आहे। कारण ज्यावेळेला आपण डिपार्टमेंटल PSI परीक्षेचा इतिहास पाहतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्या लक्षात येते की यामध्ये डिपार्टमेंटल PSI जी पहिली परीक्षा आहे 1998 झालेली होती। 1998 नंतर पुढील परीक्षा 2003 झाली। 2003 नंतर 2006 परीक्षा झाली। 2006 अर्थातच 2013 सातत्याने नियमित परीक्षा होत गेल्या। त्याच्यानंतर मात्र 2013 ते 2016 एकही परीक्षा झाली नाही। 2017 लगेच पुढची परीक्षा झाली आणि आता 2017 अद्याप एकही जाहिरात आलेली नाही। हा संपूर्ण इतिहास पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं 1998 2003 एक 5 कालखंडमध्ये होता आणि दुसरी परीक्षा डिक्लेअर झाली। 2003 नंतर 2006 एक साधारणपणे 3 कालखंड या ठिकाणी आपल्याला मध्ये दिसतो आणि त्यानंतर पुढील परीक्षा झाली म्हणजे तिसरी परीक्षा झाली। 2006 ते 2013 मात्र परीक्षा अगदी नियमित आणि वेळेवर होत होत्या। 2013 नंतर पुन्हा असाच एक गॅप पडला आणि पुढची परीक्षा 2016 झाली। 16 नंतर लगेच 17 आत्ताची जी 322 परीक्षा आहे ती झाली। पण आता 2017 नंतर 2021 उजाडलं म्हणजे साधारणपणे 3 ते 4 कालावधी लोटून गेला तरी नवीन जाहिरात आलेली नाही। पण ज्यावेळेला हा इतिहास आपण बघतोय त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते, एक साधारणपणे 3 तरी नक्की परीक्षा व्हायला पाहिजे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना डिपार्टमेंटल PSI परीक्षेबद्दल अनिश्चितता वाटते अशा विद्यार्थ्यांनी ही गोष्ट ध्यानात घ्यावी की असं पहिल्यांदाच नाही झालं की 2017 सलग 2021 जाहिरात आलेली नाही। असं बऱ्याचदा झालेलं होतं की मध्ये 2 वर्षांचा 3 वर्षांचा किंवा 4 कालखंडमध्ये होता आणि त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये परीक्षा झालेल्या नव्हत्या, त्यामुळे येणाऱ्या वर्षामध्ये ही परीक्षा नक्की होईल अशी सर्वांनाच आशा वाटते आणि तशी परीक्षा व्हावी यासाठी खरं तर तुम्ही सर्वजण आशादायी आहात आणि त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करत आहात। ओमकार खरे अकॅडमीच्या माध्यमातून या परीक्षेसाठी अर्थातच आपण सतत गेली 15 मार्गदर्शनाचं कार्य करत आहोत। म्हणजेच महाराष्ट्रातली ही अशी संस्था आहे की जी पूर्णपणे डिपार्टमेंटल PSI परीक्षेसाठी एकाच ठिकाणी सर्व विषयांचं
मार्गदर्शन करत असते. आता जे विद्यार्थी नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी नव्याने अभ्यास सुरू करू इच्छितात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. डिपार्टमेंटल PSI परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि इतर MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण जे विद्यार्थी डिपार्टमेंटल PSI परीक्षेची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी खरं तर अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यातलं पहिलं आव्हान तर तुम्हाला लक्षात आलं आहे, परीक्षेमध्ये असलेली अनिश्चितता. बऱ्याचदा परीक्षा नियमित वेळेवर होत नाहीत, निश्चित होत नाहीत. आणि त्याच्याबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की या परीक्षेची तयारी करणारे जे बहुतांश विद्यार्थी आहेत हे अर्थातच विवाहित आहेत, नोकरीची जबाबदारी आहे, संसार, नोकरी या गोष्टी सांभाळून या परीक्षेची आपल्याला तयारी करावी लागते. त्यामुळे जर आपल्याला निश्चित यश हवं असेल तर कुठे ना कुठेतरी अभ्यासाचं अतिशय अचूक असं नियोजन करावं लागतं. तर अभ्यासाचं नेमकं नियोजन आपण कसं केलं पाहिजे, या परीक्षेचा अभ्यास नेमका कसा केला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्यापैकी बरेच जण असे आहेत की जे केवळ परीक्षेची जाहिरात येत नाही म्हणून सबब सांगून अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. पण विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं, त्यांनी केल्या अभ्यासाचा जर थोडासा तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या अभ्यासात खंड पडू दिला नव्हता. म्हणजे समजा जे विद्यार्थी 2013 परीक्षेला बसले आणि त्यांना वाटलं की त्या परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं नाही, त्यांना वाटलं 2014 जाहिरात येईल, 2014 जाहिरात आली नाही, 2015 जाहिरात आली नाही, थेट 2016 जाहिरात आली. मग 2016 परीक्षेमध्ये कोण यशस्वी झालं? जे विद्यार्थी 2013 पासून 2016 सलग 3-4 अभ्यास करत होते असे विद्यार्थी यशस्वी झाले. अर्थात स्पर्धा परीक्षेची तयारी करणं हा केवळ एक दिवसाचा ड्रामा असू शकत नाही. अगदी तुम्ही म्हणाला की जाहिरात आल्यावर मी अभ्यासाला सुरुवात करेल आणि मी माझी पोस्ट मिळवेल, तर हे अशक्यप्राय वाटतं. आणि म्हणून परीक्षा त्याची तारीख निश्चित असो किंवा नसो, आपण अभ्यास करणं हे मात्र निश्चित असलं पाहिजे. कारण आपण परीक्षा कधी होणार हे ठरवू शकत नाही, पण आपण नियमित अभ्यास केला पाहिजे हे मात्र नक्की ठरवू शकतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला येणाऱ्या परीक्षेमध्ये PSI व्हायचं आहे, PSI होण्याचं स्वप्न पूर्ण करावयाचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी खरं तर आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेला पण डिपार्टमेंटल PSI परीक्षेचा विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आत्तापर्यंत म्हणजे 2017 विचार करता 2017 ही परीक्षा 2 घेण्यात आलेली होती. 1 Pre-exam, 2 Main-exam आणि अर्थात 3 आणि शेवटी तुमची फिजिकल एक्झाम. लेखी परीक्षा 2 झालेली होती, पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि त्याच्यानंतर तुमची शारीरिक चाचणी परीक्षा. असे 3 एकूण परीक्षेचे होते. ह्या प्री एक्झाममध्ये तुमच्या लक्षात येईल की ही जी प्री एक्झाम आहे ही एकूण 100 आहे. जी प्री एक्झाम आहे ही एकूण 100 होती. ह्या 100 तुम्हाला प्री एक्झामला 25 जे आहेत हे मराठी व्याकरण या घटकासाठी होते, 25 जे आहेत हे इंग्रजी व्याकरण या घटकासाठी होते आणि 50 सामान्य अध्ययन या घटकासाठी होते. अर्थात अभ्यासक्रम हाच पुढे परीक्षेला कंटिन्यू राहू शकतो, त्यामुळे आपल्याला या दृष्टिकोनातून तयारी करावी लागणार आहे. बरेच जण असा विचार करतात की पूर्वपरीक्षा आहे ती मी सहज क्वालिफाय होईल, पण मित्रांनो तेवढं ते आपण बोलतो त्याप्रमाणे ते सहज शक्य होणार असं काम नाही. यासाठी निश्चितच तुम्हाला या पूर्वपरीक्षेची जर तयारी करावयाची असेल तर खूप काळजीपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे. अर्थात तुमच्या अंतिम निवड यादीमध्ये पूर्वपरीक्षेचे गुण विचारात घेतले जात नाहीत, पण अंतिम परीक्षेसाठी तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला या परीक्षेची तयारी करणं खूप गरजेचं होतं. जर तुम्ही आत्ता 2017 रिझल्ट लागलेले म्हणजेच
2017 परीक्षेमध्ये आपल्या क्लासचे जे 58 विद्यार्थी सिलेक्ट झाले या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांचा ज्यावेळेला मी पूर्वपरीक्षेचा विचार केला किंवा पूर्वपरीक्षेच्या गुणांचा अभ्यास केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे पूर्वपरीक्षेचे जे गुण आहेत हे 60+ होते, 60+ जास्त होते. तुमचं मागील वर्षीचं मेरिट जे आहे ते 42 लागलेलं होतं. मागील वर्षीचं जे मेरिट आहे ते 42 लागलेलं होतं, परंतु पूर्वपरीक्षेचे जे गुण आहेत हे बहुतेक विद्यार्थ्यांचे 60+ जास्त होते. याच्यामुळे या विद्यार्थ्यांना फायदा कोणता झालेला होता? ज्या दिवशी पूर्वपरीक्षा झाली त्याच दिवसापासून हे विद्यार्थी मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागलेले होते, कारण यांना पूर्णपणे कॉन्फिडन्स होता की आपण अगदी कुणाला 67 मार्क्स होते, कुणाला 64 होते, कुणाला 60 होते, कुणाला अगदी समजा 57-55 असतील, पण एक साधारणपणे 55 ते 60 वर ज्या विद्यार्थ्यांचे स्कोर आहेत असे सर्व विद्यार्थी तुम्हाला या अंतिम निवड यादीमध्ये दिसतील. याचं कारण काय की ज्या विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षेला चांगले मार्क्स मिळालेले होते त्यांनी मुख्य परीक्षेला अतिशय लवकर तयारीला सुरुवात केलेली होती. मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला पूर्वपरीक्षा संपल्याबरोबरच तयारी केलेली होती, त्यामुळे त्यांना इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेने अधिक कालावधी मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी मिळालेला होता. आणि म्हणून पूर्वपरीक्षा अतिशय महत्त्वाची आहे. पूर्वपरीक्षेची तयारी करत असताना आणखी एक दुसरा क्रायटेरिया मी पाहिला, जे विद्यार्थी अपयशी झालेत, पूर्वपरीक्षेला पात्र ठरले नाहीत, त्यांच्या बाबतीत ज्यावेळेला मी या गुणांचा विचार केला त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की त्या विद्यार्थ्यांनी या 3 विषयांपैकी कोणत्या ना कोणत्या तरी विषयाला दुय्यम मानलेलं होतं. जर तुम्ही जे विद्यार्थी अर्थात 42+ गुण मिळवून यशस्वी झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचा जर अभ्यास केला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की यातील बहुतांश विद्यार्थ्यांना GS मध्ये जे मार्क्स आहेत, काही जणांच्या बाबतीत काय होतं की कोणीतरी तुम्हाला सांगतं की GS 50 गुणांसाठी आहे, मराठी 25 गुणांसाठी आहे आणि इंग्रजी 25 गुणांसाठी आहे. मित्रा, काही हरकत नाही, इंग्रजीचा अभ्यास नाही केलास तरी हा 75 गुणांचा अभ्यास होतो आणि तू प्री पूर्वपरीक्षा जी आहे ती पास होऊ शकतो असं तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं जातं. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही MPSC च्या कोणत्याही प्रश्नपत्रिकेचा विचार केला आणि विशेषतः मी सर्वांना सांगेल की जे आता विद्यार्थी नव्याने अभ्यासाला सुरुवात करणार आहेत अशा प्रत्येक विद्यार्थ्याने 2017 जी प्रश्नपत्रिका आहे पूर्वपरीक्षेची, ही पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका निश्चित अभ्यासा. जर तुम्ही जे विद्यार्थी 2017 पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे जर गुण पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल की अशा बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना GS म्हणजे जनरल स्टडीज सामान्य अध्ययनामध्ये एक साधारणपणे 15 ते 20 खूप हुशार विद्यार्थी असेल तर एक 25 आसपास गुण मिळालेले आहेत. जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये त्यांना 15 ते 20 किंवा 25 ते 30 आसपास गुण मिळालेले आहेत. यामध्ये बऱ्याच जणांचा समज असा असतो की GS साठी 50 गुण आहेत, मी या GS मध्ये खूप अभ्यास करेन आणि अगदी 35-40 गुण मिळवूनच पास होईल. तर लक्षात ठेवा, आयोगाच्या कोणत्याही परीक्षेचा विचार जर तुम्ही केलात, मग त्या डायरेक्टच्या परीक्षा असोत, MPSC PSI STI ASO ची परीक्षा असो, राज्यसेवेची परीक्षा असो, आयोगाच्या कोणत्याही परीक्षेचा कट ऑफ हा एक साधारणपणे 45 ते 55 आसपास लागतो. याचं कारण काय? तर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे विशेषतः आपण GS बद्दल बोलतोय, PSI STI ASO च्या पूर्वपरीक्षेमध्ये GS हा विषय असतो, राज्यसेवेला पूर्वपरीक्षेमध्ये GS हा विषय असतो, या विषयाचे गुण जे आहेत अतिशय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणसुद्धा 45 ते 50 आसपास राहतात, 45 ते 50 आसपास. आणि त्या न्यायाने लक्षात ठेवा, GS मध्ये तुम्हाला खूप अभ्यास असेल तर जास्तीत जास्त 25 मार्क्स पडतील, साधारणपणे हा विद्यार्थ्यांचा स्कोर 15 ते 20 पर्यंत राहतो आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या काठिण्य पातळीचा विचार करता. याचा अर्थ जर समजा तुम्हाला पूर्वपरीक्षा पास व्हायची आहे, GS मध्ये तुम्हाला असं पण समजूया की GS या विषयामध्ये तुम्हाला एक 15 ते 20 दरम्यान मार्क्स मिळाले,
जीएसमध्ये 15 ते 20 मार्क्स मिळाले. समजा तुम्ही मराठीचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे, मराठीमध्ये तुम्ही 2017 ची प्रश्नपत्रिका पाहिली तर एक गोष्ट लक्षात येईल की या प्रश्नपत्रिकेमध्ये साहजिकच एक साधारणपणे 7 ते 8 प्रश्न शब्दसंग्रह, शब्दसिद्धी, शब्दशक्ती या घटकावर विचारलेले होते. 10 ते 12 प्रश्न हे व्याकरणावर होते आणि 5 प्रश्न हे आकलनावर होते. बरेच विद्यार्थी साधारणपणे व्याकरणाचा अभ्यास खूप चांगला करतात परंतु आकलनाचा सराव करत नाहीत, म्हणजे उतारावरच्या प्रश्न उत्तरांचा सराव करत नाहीत किंवा शब्दसंग्रहाचा अभ्यास करत नाहीत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे हे जे मार्क्स आहेत हे साधारणपणे 12 ते 15 घरात राहिलेले होते. आणि मग तुमच्या लक्षात येईल की अगदी ते तुम्ही ह्याचं हायेस्ट मार्क्स, हायेस्ट संभाव्यता विचारात घेतली तरीसुद्धा GS आणि मराठीमध्ये एक साधारणपणे 35 मार्क्स पडतात. तुमचा खूप चांगला अभ्यास असेल तर याच्यात आणखी 5 मार्क्स वाढतील, 40 मार्क्स पडतील. परंतु तुम्ही पूर्वपरीक्षा पास होऊ शकत नाही आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की जोपर्यंत तुम्ही इंग्रजी विषयाचा अभ्यास करत नाही तोपर्यंत पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होत नाही. म्हणजे या परीक्षेमध्ये नुकताच एक माझा विद्यार्थी PSI झाला, त्या विद्यार्थ्याला मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, म्हणजे तो आल्या आल्या मला ज्या वेळेला म्हणाला की सर इंग्रजी विषय आहे मला जमत नाही, मी इंग्रजी विषय नाही केला का तर चालेल का, मी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं तू इंग्रजी करणार नसशील तर परीक्षेची तयारीसुद्धा करू नको. ज्यावेळेला तू सिलेक्ट झाला त्यावेळेला हे शब्द अगदी त्याला खरे वाटले आणि ज्यावेळेला त्याचा अंतिम निकाल लागला त्यावेळेला त्याच्या डोळ्यात जे अश्रू तरळले त्या एका गोष्टीमुळे की मी ह्या विषयाकडे जर दुर्लक्ष केलं असतं तर आज सिलेक्ट झालो नसतो. कारण त्याला त्या इंग्रजी या विषयामध्ये 12 मार्क्स मिळालेले होते आणि त्यामुळे त्याला त्या परीक्षेमध्ये 48 गुण होते आणि 42 मेरिट लागलं, तो साहजिकच तो उत्तीर्ण झाला. इंग्रजीकडे दुर्लक्ष केलं असतं तर कदाचित ती परीक्षा त्याला क्वालिफाय होता आली नसती. सांगायचं तात्पर्य एकच लक्षात ठेवा की अगदी नाही म्हटलं तर इंग्रजीमध्ये 10 ते 12 गुण मिळावे या दृष्टिकोनातून तुम्हालाही तयारी करावीच लागते. आणि म्हणून इंग्रजी विषयाचा सुद्धा अभ्यास अनिवार्य आहे. काही विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिकलेले असतील ते विद्यार्थी मराठी या घटकाकडे दुर्लक्ष करतील तर तेही चालणार नाही. ज्यांचं इंग्रजी मराठी चांगलं आहे ते GSकडे दुर्लक्ष करतील तर तेही चालणार नाही. तुम्हाला सर्व विषयांचा अतिशय काटेकोर अभ्यास करणं गरजेचं आहे. खरं तर 2017 अगोदर तुमचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासच तुम्हाला मुख्य परीक्षेला असायचा किंवा तिन्ही विषय एकत्र, म्हणजेच लँग्वेजेस, इंग्लिश मराठी लँग्वेजेस, GS आणि लॉ हे सगळे एकाच परीक्षेमध्ये असायचे. त्यामुळे त्या ठिकाणी आपण सर्व विषयांचा खूप प्रामाणिकपणे अभ्यास करायचो. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की पूर्वपरीक्षेला एवढ्या डीपमध्ये अभ्यास का करायचा आहे किंवा ह्या विषयामध्ये मला काय अगदी खूप मास्टरकी करायची आहे का. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना प्रत्येक विषयात मास्टरकी केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. कोणत्याही विषयाकडे दुर्लक्ष करू नका, कोणत्याही घटकाला कमी लेखू नका, जेणेकरून प्रत्येकाने मला पूर्वपरीक्षेमध्ये कमीत कमी 60 गुण मिळाले पाहिजेत हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवा, जेणेकरून या गुणांच्यामुळे मुख्य परीक्षेची तयारी करताना तुमची कॉन्फिडन्स लेवल इतर विद्यार्थ्यांच्यापेक्षा चांगली असेल. पूर्वपरीक्षा संपल्याबरोबर तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल आणि जेणेकरून तुम्हाला त्याचा मुख्य परीक्षेला फायदा होईल. मुख्य परीक्षेबद्दल मी थोडंसं बोलू इच्छितो. मुख्य परीक्षेचा जो मागील वर्षीचा, म्हणजे 2017 जो पेपर होता किंवा जी प्रश्नपत्रिका होती ती प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि आत्ताचं बदललेलं स्वरूप हे विचारात घ्या. आत्ताच्या नवीन पेपर पॅटर्नमध्ये प्रश्नांची संख्या वाढवलेली आहे आणि वेळ कमी केलेली आहे, त्यामुळे किंवा मागील परीक्षेमध्ये जे काही प्रकार घडले त्याच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललेलं आहे आणि माझ्या मते येणाऱ्या परीक्षेमधील प्रश्नांचं स्वरूपसुद्धा बदललेलं असेल. 2017 लॉ किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा फॉरेन्सिक सायन्स या घटकावरचे बहुतेक प्रश्न वनलाइनर होते. आत्ताचे प्रश्न मात्र 2021 जर परीक्षा निघाली तर ते निश्चितच वनलाइनर असण्याची शक्यता खूप कमी आहे. जशी आत्ता तुम्हाला 2017 पूर्वपरीक्षेला बहुपर्यायी म्हणजेच 4 पर्यायामध्ये अनेक उपपर्याय असणारे जे प्रश्न विचारले होते कदाचित तसे प्रश्न विचारले जाऊ शकतील किंवा एक लीगल अप्टिट्यूडवर प्रश्न विचारले जातील.
एखादी केस स्टडी तुम्हाला दिली जाईल आणि त्याच्यातून तिथे कोणतं कलम लागू पडतं, कोणती शिक्षा लागू पडते, उत्तर सोपं असेल पण प्रश्न वाचण्यासाठी लागणारा कालावधी जास्त असू शकतो, असे बदलसुद्धा त्याचे संभावित आहेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनातूनसुद्धा तुम्हाला या परीक्षेची तयारी करणं खरं तर गरजेचं आहे. याची परीक्षा योजना मग अशी आपण पाहिलेली आहे. पूर्वपरीक्षेसाठी तुम्हाला मराठी 25 गुणांसाठी आहे, इंग्रजी 25 गुणांसाठी आहे, सामान्य अध्ययन 50 गुणांसाठी आहे. अभ्यासक्रमाचे एक PDF डोळ्यासमोर असू द्या. संपूर्ण अभ्यासक्रम तुम्ही जिथे अभ्यास करत आहात त्या टेबलावर असलाच पाहिजे. दुसरं महत्त्वाचं, एक 2017 प्रश्नपत्रिका तुमच्या अभ्यासाची अरसा असली पाहिजे. 2017 प्रश्नपत्रिका एकदा अभ्यासा. पुढील काही दिवसामध्ये 2017 प्रश्नपत्रिकेमधल्या वेगवेगळ्या घटकाच्या प्रश्नांच्यावर आपण चर्चा करणारच आहोत. 2017 प्रश्नपत्रिका अतिशय काळजीपूर्वक अभ्यासा, जेणेकरून 2017 डिपार्टमेंटल PSI प्रश्नपत्रिका आणि 2018-19 किंवा आत्ता 2021 ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा आयोगाच्या होतील त्यांच्या प्रश्नपत्रिकामध्ये विचारलेल्या प्रश्नांचं स्वरूपसुद्धा लक्षात घ्या. कारण जर तुम्ही 2016 डिपार्टमेंटल PSI प्रश्नपत्रिका आणि 2017 डिपार्टमेंटल PSI प्रश्नपत्रिका यांचा जर विचार केला तर यामध्ये अतिशय मोठा बदल झाला तुमच्या लक्षात येईल. तर हे बदल विचारात घेऊन तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्थात जी तुमची मुख्य परीक्षा आहे, ही मुख्य परीक्षा याच्यामध्ये तुम्हाला एकूण प्रश्नसंख्या जी आहे ही 150 आहे, वेळ 1.5 तासाचा आहे. त्याच्यामधले जे विषय आहेत, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारतीय राज्यघटना. मागील वर्षी राज्यघटनेच्या प्रश्नांच्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना हा भाग थोडासा कठीण गेलेला होता. राज्यघटना हा घटक अतिशय चांगला करा. 15 प्रश्न आहेत, 30 विचारले जातील. किंवा त्याच्यानंतर IPC हा जो घटक आहे, IPC या घटकामध्ये तुम्हाला 39 विचारले जातात. त्यासाठी तुम्हाला 60 आहेत या घटकासाठी. त्यानंतर इंडियन इव्हिडन्स ॲक्ट असेल, CRPC असेल. CRPC बाबतीमध्ये 20 आहेत, या ठिकाणी तुम्हाला 40 आहेत. त्याच्यानंतर इंडियन इव्हिडन्स ॲक्ट, भारतीय पुरावा कायदा जो आहे त्याच्यामध्येसुद्धा तुम्हाला 10 आहेत 20 गुणांसाठी. त्यानंतर पुढे मायनर ॲक्ट्स आहेत 40 प्रश्न आणि 80 गुणांसाठी. हे जे अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे ते नीट समजून घ्या. त्यानंतर क्राईम इन्व्हेस्टिगेशन, फॉरेन्सिक सायन्सचा जो भाग आहे त्याच्यामध्ये क्राईम इन्व्हेस्टिगेशन 10 20 गुणांसाठी आहेत. सायंटिफिक एड्स टू क्राईम इन्व्हेस्टिगेशन हा एक त्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये 2 आहेत 4 आहेत. त्यानंतर फॉरेन्सिक सायन्स या घटकासाठी 5 10 आहेत. फॉरेन्सिक मेडिसिन 10 20 आहेत. आणि ह्युमन राईट्स हा एक घटक आहे की ज्याच्यामध्ये 5 10 आहेत. तर तयारी करत असताना हे सर्व कायदे, फॉरेन्सिक सायन्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा घटक आपण अभ्यासणं गरजेचं आहे. अर्थात संदर्भ पुस्तकं नेमकी कोणती वाचावीत याच्याबद्दल आपण थोडक्यात तयारी विचार करू. संदर्भ पुस्तकांच्या बाबतीमध्ये मी तर म्हणेल की GS या घटकासाठी तुम्ही एकनाथ पाटलांचा जो ठोकळा आहे त्या ठोकळ्यातला जो GSचा तुमचा अभ्यासक्रम आहे तो वाचू शकता. त्याचबरोबर GSमध्ये जे वेगवेगळे विषय आहेत त्यासाठी पहिल्यांदा लक्षात ठेवा की तुमची जी प्रश्नपत्रिका आहे ही शक्यतो शालेय अभ्यासक्रमावरच्या पुस्तकावर बऱ्यापैकी अवलंबून असते. इतिहास, भूगोल किंवा ग्राम प्रशासनामधला जो स्थानिक प्रशासन हा घटक आहे, राज्यघटनेतला राज्य प्रशासन हा घटक तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, यासारखे विषय तुम्ही एकनाथ पाटील सरांच्या ठोकळ्यातून करू शकता. किंवा त्यासाठी वेगवेगळी संदर्भ पुस्तकं तुम्ही वापरू शकता. अर्थात अशा संदर्भ पुस्तकांची जर तुम्हाला मदत लागली तर तुम्ही नक्की मला माझा जो 9870480875 हा भ्रमणध्वनी क्रमांक आहे या क्रमांकावर मला मेसेज करू शकता. तरीसुद्धा काही गोष्टींच्या बाबतीत एक लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला की यामध्ये जर विषयवार संदर्भ पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत तर इतिहास या पुस्तकासाठी विषयासाठी तुम्हाला शालेय पुस्तकं जी आहेत 5वी 8वी 10वी आणि 11वी जुन्या अभ्यासक्रमाचं पुस्तक या पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. नवीन अभ्यासक्रमामध्ये 9वीचं जे पुस्तक आहे त्या 9वीच्या इतिहासाच्या पुस्तकाचा अभ्यास करावा लागेल.
आणि त्याचबरोबर कोणतंही एक संदर्भ पुस्तक इतिहासाचं, मग तुम्ही जयसिंगराव पवारांचं वाचत असाल, बिपिनचंद्र वाचत असाल, समाधान महाजन वाचत असाल, कोणतंही एक पुस्तक संदर्भासाठी वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भूगोल या घटकावर जर तुम्ही विचारलेले प्रश्न पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारले जातात. त्यामुळे महाराष्ट्राचा भूगोल थोडासा जास्त फोकस करा. त्या संदर्भात दीपस्तंभ प्रकाशनचं किंवा ए बी सौदींचं पुस्तक वाचू शकता. त्यानंतर राज्यघटना हा जो घटक आहे म्हणजे त्यामध्ये जो विषय अभ्यासक्रम आहे त्यामध्ये स्थानिक प्रशासन, राज्य प्रशासन या घटकावर प्रश्न विचारले जात आहेत. तर तुम्ही मागील प्रश्नांचा विचार केला तुमच्या लक्षात येईल की राज्य प्रशासनावर एक साधारणपणे 2 किंवा 3 प्रश्न विचारलेले होते, म्हणजे मुख्यमंत्री असेल, महाधिवक्ता असेल यासारख्या कन्सेप्टवर. राज्य प्रशासनावर हे 2 ते 3 प्रश्न, जिल्हा प्रशासनावर अगदी 2017 परीक्षेमध्ये केवळ 1 प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे त्या दृष्टीने 2017 प्रश्नपत्रिका विचारात घेऊन तुम्ही याचा अभ्यास करू शकता. अर्थात राज्यघटनेचा अभ्यास पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाच्याच वेळेला खूप चांगल्या पद्धतीने करा, जेणेकरून तुम्हाला मुख्य परीक्षेला हा विषय पुन्हा अभ्यासायचा आहे. त्यामुळे रंजन कोळंबे सरांचं राज्यघटनेचं पुस्तक संदर्भ पुस्तक म्हणून वापरलं तरी चालेल, किंवा ओंकार करे अकॅडमीच्या ज्या राज्यघटनेच्या नोट्स आहेत ह्या तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण तयार केल्या आहेत त्या जरी वाचल्यात तरी चालतील. ओंकार करे अकॅडमीचं इतिहासाचं संदर्भ पुस्तक आहे ते सुद्धा तुम्हाला अभ्यासाला नक्की मदत करेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय ठरतो तो म्हणजे अर्थशास्त्र. 2017 अगोदरच्या जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिल्या तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र ह्या विषयामध्ये चांगले गुण मिळत नव्हते. पण 2017 परीक्षेच्या वेळेला आपल्या क्लासचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल सत्रे सर यांनी डिपार्टमेंटल PSI परीक्षेसाठी खास फास्ट्रॅक इकॉनॉमिक्स नावाचं जे पुस्तक प्रकाशित केलं त्या पुस्तकाचा विद्यार्थ्यांना अतिशय फायदा झाला. जे डिपार्टमेंटल PSI परीक्षेमध्ये 7 प्रश्न विचारलेले होते अर्थशास्त्रावर, ते 7 च्या 7 प्रश्न अर्थात डॉक्टर अनिल सत्रे सरांच्या पुस्तकामधून होते. जशा तसे ते प्रश्न आलेले होते आणि अगदी छोटंसं 64 पानांचं त्यावेळी ते पुस्तक होतं. तर त्या पुस्तकांची अद्ययावत आवृत्ती लवकरच उपलब्ध होईल, तर तीही तुम्ही वाचू शकता. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला परराष्ट्र संबंध या घटकावर प्रश्न विचारले जातात. त्यासाठी सायंकट्ट्याचं मी स्वतः म्हणजे संतोष पवार सर आणि समाधान निमसरकर यांनी लिहिलेलं भारताच्या शेजारी राष्ट्रांशी संबंध हे एक संदर्भ पुस्तक तुम्ही वाचू शकता. के सागर पब्लिकेशनचं सुद्धा परराष्ट्र संबंधाचं पुस्तक आहे, तेही तुम्ही संदर्भ साहित्य म्हणून वाचू शकता. मराठीसाठी अर्थातच मोरावाणिंबेंचं मराठी व्याकरणचं पुस्तक आणि इंग्रजीसाठी डिपार्टमेंटल PSI परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून मी स्वतः लिहिलेली कम्प्लीट इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅबलरी मेड इझी ही जी 2 पुस्तकं आहेत ही निश्चितच तुम्हाला उपयुक्त पडतील. तर ही 2 पुस्तकं तुम्ही वाचू शकता, कम्प्लीट इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅबलरी मेड इझी. अशा पद्धतीने पूर्वपरीक्षेची काही जी संदर्भ पुस्तकं आहेत ती वाचू शकता. मुख्य परीक्षेला कायदा या घटकाच्या अभ्यासासाठी परा चांदेंचं पुस्तक आहे, फॉरेन्सिक सायन्ससाठी परा चांदेंचं पुस्तक आहे, राज्यघटना या घटकासाठी किंवा ह्युमन राईट्ससाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक रिफर करू शकता. ही पुस्तकं तुम्हाला निश्चितच उपयोगी पडणारी आहेत. थोडासा वेळेचा सदुपयोग करा, तुमच्याजवळ जी वेळ आहे त्या वेळेचा निश्चित चांगला उपयोग करा. तुम्ही अगदी रोज 2 तास अभ्यास करत असाल तरी काही हरकत नाही, पण अभ्यासात कुठेही खंड पडू देऊ नका. ज्या दिवशी तुम्ही PSI होण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे त्या दिवसापासून जोपर्यंत तुम्ही MPA ट्रेनिंगला जात नाही तोपर्यंत अभ्यासाचा ध्यास अजिबात कमी होता कामा नाही. म्हणजेच परीक्षेमध्ये अतिशय सातत्य असणं गरजेचं आहे. आणि खरं तर डिपार्टमेंट PSI परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तुम्ही स्वतःला अगोदरच सिद्ध केलेलं असतं. लाखो विद्यार्थ्यांना मागे टाकून तुम्ही पोलीस दलात भरती झाला म्हणजे तुम्ही 100% कोणतीही गोष्ट अचीव करू शकता. अर्थात तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ओंकार करे अकॅडमीच्या माध्यमातून उद्यापासून ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुरू होत आहेत, तर त्याचाही तुम्ही निश्चित फायदा करून घेऊ शकता. यासाठी 9870480487 या क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद.